निवडणुकीतील उमेदवार यादीवरून एरवी काँग्रेसमध्ये दिसणारी घोषणाबाजी, आंदोलन आणि गोंधळाचं चित्र काल भाजपमध्ये पाहायला मिळालंय. भाजपच्या संतप्त कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मंत्री संभाजी निलंगेकर पाटील यांच्या गाड्या अडवल्यात. भाजपच्या दुसऱ्या यादीत देखील एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांना स्थान मिळालं नाही. खडसे यांच्या समर्थकांनी जळगाव जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन केलंय, तर तावडे यांनी प्रदेशाध्यक्षांची भेट घेतलीये. दुसऱ्या यादीतही स्थान न मिळाल्यानं विनोद तावडे यांना उमेदवारीसाठी प्रतीक्षा करावी लागतीये. तावडे यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतलीये. राज्यात ठिकठिकाणी संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्याच्या पार्श्वभूमीवर बंडखोरांना शांत करण्याचे प्रयत्न भाजप नेत्यांकडून सुरू झालेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बंडखोरांशी संपर्क साधून त्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न करतायत. पक्षाच्या मुख्यालयात केंद्रीय नेते भूपेंद्र यादव, व्ही सतीश हे नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतायत.